त्यांना तेवढाच एक गोड पदार्थ आवडायचा आणि ते मला वाटतं हिंदी चित्रपटामध्ये असायचं ना की गाजर का हलवा, तुम्हारे लिए गाजर का हलवा बनाया है, तर त्यामुळे त्यांना तेच माहिती, तर मग ते गाजर का हलवा। जगभरात कुठेही जा, कितीही फॅन्सी हॉटेलमध्ये खा, शेवटी आईच्या हातचं ते आईच्या हातचंच असतं। नमस्कार, मी सविता प्रभुणे। आज आपण आलोय बारामतीला, म्हणजे माझ्या माहेरी, आणि आज आपण खाणार आहोत माझ्या आईच्या हातचं। चला तर मग। ही माझी आई पद्मजा केळकर प्रभुणे। आज आपण हिच्याकडनं तीन पदार्थ शिकणार आहोत, रादर एक पदार्थ मीच तिला शिकवणार आहे। तर कुठले दोन पदार्थ तू मला शिकवणार आहेस? मी तुला भांडभज शिकवणार आहे। भांडभज? हां, आणि गुळाचं थालीपीठ। भांडभज आणि गुळाचं थालीपीठ आई मला शिकवणार आहे, आणि मी तिला चिंच गुळातली मिरची शिकवणार आहे। तर आता भांडभजासाठी आपल्याला काय काय पाहिजे? हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, मिरची बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, टोमॅटो आणि कांदा हे बारीक चिरलेलं, बारीक चिरून ठेवलेलं आहे। आणि त्याच्या आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालायचं, हळद घालायची आणि तिखट घालायचं। जरा तुला तिखट आवडतं त्यामुळे जरा जास्त तिखट घालते। आणि आता हे पाणी घालायचं। आपल्याकडे ताक असलं आंबट तर ते सुद्धा चालतं। तुम्ही जर इन्ग्रेडियंट्स बघितले असतील तर ते हे साधं घिरडं आहे, किंवा आपण ज्याला टोमॅटो ऑमलेट म्हणतो ते आहे, पण त्याला आमच्या घरी भांडभज म्हणतात। तर त्याच्या मागची काय स्टोरी आहे आपली? काय, माझी म्हणजे तुझी आजी त्याला भांडभज म्हणायची। कढईत न करता आपण भांड्यात कालवतो आणि तव्यावर घालतो म्हणून त्याला भांड्यात केलेलं भज म्हणून त्याला भांडभज असं म्हणतात। आणि भाज्याचं पीठ आहे म्हणजे डाळीचं पीठ म्हणून। आणि दुसरी त्याची स्टोरी अशी आहे की भांडण झाल्यानंतर हा पदार्थ करायचा असं आमच्याकडे शिरस्त आहे। माझी आई समाजशास्त्र शिकवायची, बाबा माझे वकील आहेत, आणि अनेक चर्चा त्यांच्यामध्ये हे व्हायच्या, झडायच्या, की म्हणजे आता कुठल्याही सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल किंवा कशाहीबद्दल त्यांच्यामध्ये अनेक चर्चा हे व्हायच्या। तर त्या चर्चेचं म्हणजे परावसान भांडणात व्हायचं, इतकं ते असं हिरिरीने दोघं आपली बाजू मांडायचे। पुढे पुढे असं झालं की त्यांच्या चर्चा वाढायला लागल्या आणि आजीसारखीच भांडभज करायला लागली। तर आजोबा यायचे आणि म्हणायचे की अगं यांचं काही संपत नाही, आपले पदार्थ वेगळे कर, नाही तर रोज मी कुठलं भांडभज खाऊ, तू पदार्थ वेगळे कर, त्यांचं भांडण नाही आहे, त्यांचं किरकोळ आहे, किरकोळीत संपणार आहे, असं एकदा मी ऐकलेलं होतं। त्यामुळं पण त्याला भांडभज म्हणतात। आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि सगळं घातलेलं आहे। ओके, आता ह्या तव्यावर मी फोडणी करणार। ओके, तेल होत थोडंसं, बस बस पुरे पुरे पुरे। आता थोडीशी मोहरी टाकणार, जरा गरम होते ती तडतडायला लागली मोहरी की थोडस हिंग टाकायचं, तडतड झाली नाही ती मोहरी तडतडू देणार, ती कच्ची लागते। प्रभुण्यांच्याकडे जरा तेल तुपावर जरा मारा जास्त असल्यामुळे प्रत्येक गोष्ट तळतळतळ अशी असते, जे तुलाही आवडतं आणि मला जरा वावड आहे। हे आमच्याकडे असं आहे की ती मला सतत म्हणते की ती जगायसाठी खाते आणि समस्त प्रभुणे इन्क्लुडिंग मी खायसाठी जगतात। सकाळपासनं काय करायचं इथपासनं चर्चा, रात्री उद्या काय करायचं, सकाळी अजून खाली जाताही नाही जात आहे तर जेवायला काय करायचं, मग संध्याकाळच्या जेवणाला काय करायचं, कधी कधी मला इतका कंटाळा येतो ना पळून जावं असं वाटतं, तडतडली हिंग घातलेला आहे। आणि आता हे झालेलं आहे ते आता मी ओतणार आहे, आणि ते ओतायचंच असतं। थोडस तेल थांब जरा, बेतानी घाल पुढे आम्ही आता करतोय चिंचगुळाची मिरची। या मिरच्या आहेत आणि या उकडून घेतल्या आपण कुकरमध्ये। आपल्याला लागणारे चिंच भिजवलेली ती कोळून घ्यायची आहे आपल्याला, गूळ, मेथ्या
आणि फोडणीचं साहित्य. आय प्लीज हे कोळशील, हो चिंच कोळशील तर त्याखाली करायलाच पाहिजे. तुम्हाला कळत आहे ना बॅटिंग केवढी जोरात आहे आमच्याकडे. तर मी टाकलेलं आहे तेल. तेल तापलं की त्याच्यात थोडीशी मोहरी घालायची, ती छान तडतडू द्यायची, थोडासा हिंग घालायचा, मेथ्या घालायच्या, मेथ्या छान परतायच्या म्हणजे त्या छान हे होऊ द्यायच्या. आता याच्यात मी घालते आहे चिंच घालते आणि पाण्यासकट ज्या मिरच्या आहेत म्हणजे उकडलेल्या मिरच्या, त्याचे पाणी आहे ज्याच्यात त्या उकडलेल्या आहेत, त्याच्या सकट या मिरच्या घालायच्या आणि त्यात गूळ घालायचा. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि ही चिंचगुळाची मिरची इतकी कमाल लागते. तर ही मिरची तुम्ही अगदी पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. फार फार कमाल लागते ही मिरची. आई मी स्वयंपाक कधी शिकले करायला? दहावी पण नाही, नववी नाही, मला 11वी आठवते. भांड्याचं फ्लिप झालेलं आहे तुम्ही बघू शकता. नाही, आपण आपला फेमस बटाटेवडा हा 9वीतच केलेला आहे. बरं, तो त्याची कथा सांग प्लीज. आता काय, आई जाती नोकरीला, लेकीला काहीतरी करायला हवं असतं, आजीच्या मागे भुणभुण. मग आजी म्हणते सकाळी सकाळी कुठे बटाटेवडा करायचा, नको. नाही नाही, मला आत्ताच करायचा आहे. मग आजी लावती आपली बटाटे उकडायला. मग बाबा ते म्हणतात मी सांगतो तुला कसं करायचं, तू काही काळजी करू नको. बाबा जातात आंघोळीला आणि ही बाहेर न विचारते, आता पुढचं तू सांग. तर आमची तेव्हा इथं किचन नव्हतं, दुसरीकडे स्वयंपाकघर होतं आमचं. स्वयंपाकघराच्या शेजारी आमची मोरी होती. बाबा आत गेले आंघोळीला आणि एका ताटामध्ये उकडलेले बटाटे होते आणि एका ताटामध्ये लसूण, मिरची आणि आलं ठेवलेलं होतं. तर बाबा म्हणाले ताटातलं मिक्सरमध्ये घाल. मी बटाटे उचलले, मिक्सरमध्ये घातले आणि म्हणाले आता मिक्सर ऑन कर. मी मिक्सर ऑन केला तर तो अडकला. तर मी म्हटलं अहो बाबा अडकला. तर ते म्हणले अडकला कसं, मग पाणी घाल त्याच्यात. म्हणून मग मी पाणी घातलं. पाणी घालून मी मिक्सर ऑन करून छान बटाट्याची पेस्ट झाली आणि बाहेर काढला. आणि मी म्हटलं आता काय करू, तर ते म्हणले थांब, आता थांब जरा, आता मी बाहेर येतो आणि मी तुला सांगतो. ते बाहेर आल्यानंतर त्यांनी बघितलं की मिरची, आलं आणि लसूण तसाच आहे, थोडं तेल घातलं. तर ते मला म्हणाले की अगं तू काय घातलंस मिक्सरमध्ये पुरे? तर मी म्हटलं अहो बटाटे घातले. मला म्हणाले मूर्ख मुली तुला अक्कल आहे का, तू खाल्ला नाहीस का बटाटे वडा कधी? मी म्हटलं तुम्ही मला स्पष्ट व्यवस्थित सांगितलं का, तुम्ही म्हणला ताटातलं मिक्सरमध्ये घाल, मी बटाटे घातले. ती वकिलीची सुरुवात होती. मग आजी म्हणाली जाऊ दे, लेकरांनी नवीन पदार्थ शोधून काढलाय. मग तिने त्यात कणिक मळली आणि आम्ही आल्या गेलेल्या माणसांना बटाट्याच्या पुऱ्या खाऊ घातल्या. ही माझ्या स्वयंपाकाची सुरुवात होती. पण आमच्या घरी स्वयंपाक करायलाच पाहिजे, पोळ्या गोल झाल्याच पाहिजेत असा मला कधीच आग्रह नव्हता. इनफॅक्ट माझ्या आजीला आणि आईला सतत असं वाटायचं की आयुष्यभर हेच करायचं आहे, तर कशाला आत्ताच किचनमध्ये येते. आणि मला असं वाटायचं की या दोघी आत जातात, काहीतरी जादूई करतात आणि सगळ्यांची वाहवा मिळवतात, तर ते तसं आपल्याला जमलं पाहिजे. म्हणून मी सारखी लुडबुड करायचे. सविताला ते फार कमीपणा वाटायचा, त्यामुळे ती तिच्या मैत्रिणीकडे जायची. म्हणजे स्वयंपाक न येणं हा कमीपणा वाटायचा. आणि तो सगळा स्वयंपाक ती बघायची आणि संध्याकाळी येऊन ऑर्डर सोडायची आणि मग ती जसं जसं केलेलं असतं मग फोन करायची आणि म्हणायची हे एवढा मी केलंय प्रिया, आता ह्याच्या पुढे काय करू मी जरा विसरलेली आहे. मग ती प्रिया फोनवर तिला इन्स्ट्रक्शन द्यायची आणि मग या बाई फोनवर इन्स्ट्रक्शन. आजी आणि आई म्हणायचे अगं आम्ही आहोत, आम्ही सांगतो. तर मी म्हणायचे नाही तुम्ही शिकवत नाही ना मला, मग आता तुम्ही काहीच सांगू नका, मला प्रियाच सांगू. आता आपण गुळाचं थालीपीठ करा. जसं मी आधी सांगितलं की बारामती हा गुळाचा प्रांत आहे बहुतांशरित्या. आता गुळाच्या थालीपीठासाठी आपण काय करणार? आपण कणिक घेतली आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे. त्यानंतर दूध घेतलं आहे, दुधामध्ये आपल्याला गूळ थोडासा भिजत टाकायचा आहे. हा, आणि हे थालीपीठ जास्त मळायचं नाही. बरं, असं उखरवाखर असं आपण म्हणतो ना
तसंच ते कालवायचं, थोडंसं तेल घालायचं त्याच्यामध्ये आणि थापायचं. माझी या थालपिठाविषयीची आठवण ही देशी बिस्किट असं आहे, कारण ती अगदी मंद आचेवर ते व्हायचं, तर ते अगदी देशी बिस्किटासारखं लागायचं. तू कधी? मी हे थालीपीठ किंवा सगळे पदार्थ करायला मी लग्न झाल्यानंतर शिकले. मी लग्नाच्या आधी फार काही स्वयंपाक केला नव्हता, पण माझे वडिलांना एक होतं की माणसांनी उपाशी राहता कामा नये, कुकर लावता आला पाहिजे, आमटी करता आला पाहिजे, आणि त्यांनाही ती यायची, त्यांना ती यायची. आणि लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर उत्तम स्वयंपाक करतात, बटाट्याचा रस्सा, भात हे करू शकतात, पोळी काही येत नाही. मला म्हणतात आता पोळी शिकव, मला ती यायला पाहिजे, पण मी म्हटलं आता जाऊ दे, आता काय शिकले काय नाही शिकले काय, आता काय शिकण्याचं वय राहिलेलं नाही आपलं. हां हे बघा, आता मी बोटानी कालवते, म्हणजे तू ह्याचा वापरच करत नाही, बोटानी कालवते आणि त्यांनीच मी जितकं हे होईल तेवढं करते, त्याला तेवढंच करायचं, जास्त करायचंच नाही, म्हणजे मग ते छान होतं. आई दिल्लीत राहिलेली वाढलेली आहे, म्हणजे जन्म तिचा सांगलीच आहे, पण ती 1.5 वर्षापासून दिल्लीतच राहिली, माझे आजोबा दिल्लीला होते. तर तू काय शिकलीस दिल्लीत? दिल्लीला मी सगळे पंजाबी पदार्थ शिकले, कारण माझ्या मैत्रिणी सगळ्या पंजाबी, उत्तर हिंदुस्थानी अशा सगळ्या होत्या, तिथलीच लोकल शाळा होती, त्यामुळे माझं शिक्षण सगळं हिंदी माध्यमातून झालं. मग 1977 मी इंग्लंडला गेले होते एका स्कॉलरशिपवर शिकण्यासाठी. असं मी खूप फिरले आणि सर्व जाती धर्म असं नाही, पण सर्व तऱ्हेच्या संस्कृतीचे लोकांची माझी जवळीक झाली आणि त्यांचेही पदार्थ मी शिकले, मी माझे पदार्थ त्यांना खाऊ घातले. लंडनमध्ये काय करायचीस तू? तिकडचे लोक मला सारखा गाजर का हलवाच बनवायला लावायचे, त्यांना तेवढाच एक गोड पदार्थ आवडायचा. आणि ते मला वाटतं हिंदी चित्रपटामध्ये असायचं ना की गाजर का हलवा, गाजर का हलवा बनाया आहे, तर त्यामुळे त्यांना तेच माहिती, तर मग ते म्हणजे गुड गाजर का हलवा. आणि मला वाटतं सविताचं आणि माझं साम्य ह्याच्यातच आहे की सविता पण सर्व वयोगटाच्या लोकांची मिळून मिसळून असते, किंबहुना दोस्ती करू शकते आणि ओपन आहे सर्व तऱ्हेच्या, काय आपण म्हणूया, खाद्यपदार्थांसाठी ओपन आहे. ती स्वतः छान खाद्यपदार्थ करते आणि तिच्या हाताला माझ्यापेक्षा जास्त चव आहे, हे मला म्हणण्यात अजिबात कमीपणा वाटत नाही, कारण खरंचच तिला तो आवड आहे. आता हे मी पेटवलं आहे गॅस, आता ते ठेवतो. याच्यात आपण असेही केलेले आणि त्याच्यामध्ये एअर चेंबर्स, म्हणजे सगळीकडनं शेकायसाठी छान, आणि त्याला आपल्याला झाकण ठेवावं लागेल. तर आता मी हे पातेल्यात ओतते आणि हेच आपण झाकण म्हणून ठेवूया. मिनिमॅलिझम म्हणजे जास्त भांडी करायची नाहीत, जास्त साहित्य करायचं नाही जास्त. आणि मला खरंच असं वाटतं की ज्याला आवड असेल, मग तो स्त्री असो किंवा पुरुष, त्यांनी जरूर स्वयंपाक करावा. आणि नसेल आवड तर फार काही त्याच्या नादी लागू नये. आपले मी म्हटलं तसं जगायपुरता स्वयंपाकाला तरी भरपूर आहे, इतर अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत आयुष्यात, स्वयंपाक म्हणजे सुरुवात आणि अखेर नाही आहे. अर्थात ह्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आईच्या हातचं म्हणताय म्हणून मला स्वयंपाकाबद्दल बोलणं भाग आहे, पण आईचा हातचा मार पण असतो. हो, तो दिला नाही तुला कधी? नाही दिलाय. मी एकदा सांगते, मी आईला घेऊन यामाहावर चाललेली होते, माझं त्याला मार नाही म्हणायचं. एक मिनटं, मी गेअर टाकलेला होता, मला माहिती नव्हतं ती बसतीये, आणि ती अचानक बसली तर माझ्या हातनं क्लच सुटला आणि ती गाडी अशी उरळली, तर ती मागनं पडली. पडल्यानंतर तिला इतकं टेन्शन आलं की तिला असं वाटलं आता बहुतेक आपलं काहीतरी मोडलं. मी पडले होते, माझ्या अंगावर यामा पडली होती, ती पडली होती, ती उठून उभी राहिली आणि तिने तिथं मला मारायला सुरुवात केली. अक्कल नाही, चालवता येत नाही गाडी, आणि अशी पाडतेस मला, माझं वय काय, मला मोडलं तर काय होणार. आणि काका म्हणलं अहो अहो वहिनी, ती पोरगी पडली आहे, तिच्यावर ती गाडी आहे, तिला बघा काय लागलं आहे. आणि माझा पाय फ्रॅक्चर होता, बघा मी खाल्लाय मार. पण म्हणजे तेवढा एकमेव मार असेल आणि तो शेवट, बस तेवढाच, पहिला आणि शेवटचा, नाही मारलं नाही कधीच नाही तेवढं. पण एक अजून मला इंटरेस्टिंग गोष्ट विचारायची आहे आईला, ती अशी की लंडनमध्ये ती साधारण 1.25 वर्ष होती तिचा कोर्स कम्प्लीट होईपर्यंत, आणि त्यानंतर ती एमफिल करायसाठी आदिवासींमध्ये शहाद्या, म्हणजे धुळ्याजवळचं जे शहादा गाव आहे तिथे ती आली.
आणि शहाद्यामध्ये ती जवळजवळ 125 वर्ष होती आणि ती आदिवासींमध्ये राहिली. हो, मी भिल्ल लोकांबरोबर राहिले आणि त्यांच्याबरोबर तिने काम केलं, तर ते इंटरेस्टिंग आहे म्हणून. आणि तिथली गंमत म्हणजे ते हिरव्या पालेभाजीला निळी भाजी म्हणतात. ताई तुम्हाला घ्यायची का निळी भाजी घेऊन आलाय? आधी मला कळायचं नाही निळी भाजी म्हणजे काय. बाहेर आल्यानंतर मी म्हटलं कुठे निळी भाजी, मला वाटलं काहीतरी वेगळा पदार्थ आहे. हे काय म्हणली निळी भाजी आहे, मेथी आहे, पालक आहे, तो घेऊन आलेला आहे. तर मग तेव्हा मला कळलं की ते हिरव्या पालेभाजीला निळी भाजी म्हणायची. गुळाच्या थालीपीठाला एक बघावं लागतं की ते गुळामुळे ते लवकर जळतं. थोडंसं सोडवून बघ, बहुतेक ते झालं असेल. मला फक्त काहीतरी पाहिजे. हे जा थांब थांब आहे मग. हां बघ, बिस्किटासारखं दिसतंय का नाही. थोडंसं मोडलं मग असू दे, काय बिघडत नाही. सवय नसली की असं होतंच. आणि दुसरी एक आठवण म्हणजे ते असं मोकळ्यावर आंघोळी करायचे. त्यांना असं त्यांच्या शरीराबद्दल किंवा ह्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नसायचा आणि मला काही ते जमायचं नाही. मग ते म्हणायचे की तुम्ही मुलांबरोबर आंघोळ करायला जा. आणि मग मुलं आणि मी अशी आम्ही आंघोळ करायचो. तर ते ताई किती धवळी, ताई किती धवळी असं म्हणायचे. म्हणजे आपले हे म्हणजे त्यांना गोरं आणि काळं ह्याच्याबद्दल त्यांना खूप आकर्षण होतं, जे की मला म्हणजे कधीच वाटलं नाही की ह्या काही गोष्टी आहेत. ही मुलं कशी म्हणजे किती लहान मुलं होती ती, 5 वर्षाची 4 वर्षाची असं मुलं होती. पण हे किती खालपर्यंत झिरपलं गेलं आहे आणि भिनलं आहे हे मला म्हणजे त्यावेळेला असं एकदम मला स्टार्कली मला असं ते जाणवलं. म्हणजे मला कधी कधी असं हसायला पण यायचं आणि कधी कधी मला विषाद पण वाटायचं या गोष्टी. पण कालांतराने ह्या सर्व गोष्टी फार काही त्यांना अर्थ राहत नाही. जसं जसं आपण मोठे होत जातो आणि आपल्याला इतर गोष्टी आयुष्यामध्ये भेटत जातात तेव्हा मग ह्या गोऱ्या काळ्याचा विषाद निघून जातो. पण अजूनही तो आहे समाजामध्ये. म्हणजे आपल्यापासूनच तो बदल आपण करायला पाहिजे सुरुवात. आता ह्याच्याबरोबर तूप. तर आमचे तीनही पदार्थ तयार झालेले आहेत. आम्ही आता ते टेस्ट करणार आहोत. तू कर ना चिंचगुळाची मिरची टेस्ट. एकच नंबर. अमेझिंग. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून आम्हाला कळवा की तुम्ही हे पदार्थ केले. आमचे अजून 2 चॅनल आहेत, भाडीपा आणि विषय खोल. त्यांना पण लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. बाय.